तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण गणिताची एक महत्वपूर्ण शाखा त्रिकोणमिती म्हणजेच ट्रिग्नोमेट्री जाणून घेणार आहोत चला आता काही स्थितींवर चर्चा करूयात राजू आपल्या घराजवळील एका मैदानात पतंग उडवत आहे तुम्ही सांगू शकाल का की हा पतंग मैदानापासून किती उंचावर आहे संगीता आणि तिचे मित्र डोंगर चढण्याआधी डोंगराची उंची जाणून घेऊ इच्छितात ते असे करू शकतात का नदीकाठी उभी असलेली मीना नदीच्या दुसऱ्या बाजूला विजेच्या तारेवर बसलेला कावळा बघत आहे तुम्ही कावळा आणि मीनामध्ये किती अंतर आहे हे शोधू शकाल का अशा अनेक स्थितींमध्ये आपण स्वतःला उंची आणि अंतर माहित करून घेण्यास असमर्थ समजतो परंतु असे नाही आहे की कि उंची किंवा अंतर हे शोधले जाऊ शकणार नाही याची माहिती काही गणिती कौशल्य वापरून जे गणिताची एक शाखा ज्याला आपण त्रिकोणमिती म्हणजेच ट्रिग्नोमेट्री म्हणतो त्याच्या सहाय्याने काढता येऊ शकते ट्रिग्नोमेट्री शब्दाचा जन्म ग्रीक भाषेतील तीन शब्द ट्राय गॉन आणि मेट्रॉन यांपासून झाला आहे ज्यामध्ये ट्राय म्हणजे तीन गॉन म्हणजे बाजू तर मेट्रॉन म्हणजे माप असा अर्थ आहे वास्तविक त्रिकोणमितीमध्ये आपण त्रिकोणाच्या बाजू व कोन यांमधील संबंधाचा अभ्यास करतो या आता हा काटकोन त्रिकोण विचारात घेऊयात ज्यामध्ये कोन बी हा काटकोन तर कोन, ए व कोन सी लघुकोन म्हणजेच अॅक्यूट अँगल्स आहेत या त्रिकोणात कोणती बाजू कर्ण म्हणजे हायपोटेनियस आहे आपल्याला माहित आहे की काटकोण त्रिकोणामध्ये काटकुणाच्या समोरील बाजू ऑपोजिट साइड ही कर्ण असते याच प्रकारे तुम्ही कोण सी च्या समोरील बाजू आणि लगतची बाजू सांगू शकाल शाब्बास समोरील बाजू ए बी तर लगतची बाजू बी सी आहे तर आपण असे म्हणू शकतो की कोणसी संदर्भात ए सी एसी हा कर्ण आहे समोरील बाजू आहे ए बी तर सी बी ही लगतची बाजू आहे चला तर या व्हिडिओमध्ये आपण काटकोण त्रिकोणाच्या बाजू व कोणांमधील संबंध यांबद्दल जाणून घेऊ जर तुम्ही त्रिकोणाच्या तीन बाजूंमधील गुणोत्तराची वेगवेगळे संयोग काढलेत तर किती गुणोत्तरे मिळतील या बघूयात आता जर आपण दिलेल्या बाजूंमधील गुणोत्तरे लिहिली तर आपल्याला इथे सहा गुणोत्तरे मिळतील आता जर मिळालेल्या गुणोत्तरांमध्ये च्या संदर्भात अभ्यास केला तर आपल्याला येथे सहा त्रिकोणमितीय गुणोत्तरे मिळतील ज्यांना आपण अनुक्रमे कोनसीचा साईन कोनसीचा कोन कोण सीचा टॅन चा कोसेक चा सेक तसेच कोन सी चा कॉट म्हणू थोडक्यात सी कॉस सी टॅन सी सेक सी सेक्स सी आणि कॉट सी द्वारे दर्शविले जाते यांना कोन सीची त्रिकोणमितीय गुणोत्तरे या रूपात ओळखले जाते आपण या त्रिकोणमितीय गुणोत्तरांना संक्षिप्त रूपात एसओएच सी एच ओ ए मदतीने देखील लक्षात ठेवू शकतो जे आपण या प्रकारे लिहितो जेथे एसओएच मध्ये एस म्हणजे साईन ओ म्हणजे समोरील बाजू म्हणजेच ऑपोजिट साईड एच चा अर्थ कर्ण म्हणजेच हायपोटेनियस आहे म्हणजे कोणत्याही कौन कोणाचा साईन त्याच्या समोरील बाजू आणि कर्णाचे गुणोत्तर असते सी एच मध्ये सी चा अर्थ कॉस एचा अर्थ लगतची बाजू म्हणजेच ऍडजेसेंट साईड एच चा अर्थ हायपोटेनियस आहे तर टी ओ ए टीचा अर्थ टॅन आहे ओचा अर्थ ऑपोजिट साईड आणि ए चा अर्थ ऍडजसेंट साईड आहे मिळालेल्या या तिन्ही त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या सहाय्याने आपण कोसेक सेक तसेच कॉटचे से मूल्य देखील काढू शकतो येथे कोसेक साईनचा व्यस्त म्हणजेच कर्ण आणि समोरील बाजूचे गुणोत्तर आहे याच प्रकारे सेक कॉसचा व्यस्त तर कॉट टॅनचा व्यस्त असतो आता तुम्ही कोण साठी त्रिकोणमितीय गुणोत्तरे लिहू शकता का हो कोण ए च्या संदर्भातील त्रिकोणमितीय गुणोत्तरे खालीलप्रमाणे असतील आपण येथे पाहू शकता की कोण ए व कोन सी साठी समोरील बाजू तसेच लगतच्या बाजू बदलल्या जातात यांच्याबरोबर कोणांची नावे लिहिले नसतील तर ते समजणे कठीण असते की कोणते गुणोत्तर कोणत्या कोणासाठी लिहिले गेले आहे तुम्ही त्रिकोण पीक्यू आरमध्ये कोण फायसाठी सर्व त्रिकोणमितीय गुणोत्तरे जाणून घेऊ शकाल का प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा यावर आपण पुढील व्हिडिओमध्ये चर्चा करू आज या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा परिचय करून घेतला आणि याचबरोबर आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरे समजून घेतली पुढील व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित काही उदाहरणे पाहू